ठाणे जिल्ह्यातील वसई इथं पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं पोलिसाच्या त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील देलवाडी या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दीपाली कदम असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे. दीपाली कदम या ठाणे येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या, परंतु पालघर इथं पोलीस नाईक वाल्मिक गजानन आहिरे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दीपालीच्या भावानं दिली आहे. वाल्मिक आहेरकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून दीपालीनं बुधवारी मध्यरात्री घरातील ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतलाय. वाल्मिक वेळोवेळी त्रास देत असल्याच्या कारणावरून आत्महत्या करत आहे असा मेसेज दीपालीनं मृत्यूपूर्वी तिच्या भावाला पाठवला होता. वाल्मिकच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.